अचानकपणे तो रद्द झाला, त्याच्यामध्ये विरोधामध्ये आमचं हे या ठिकाणी आंदोलन आहे. तो जो नवीन अभ्यासक्रम आहे आपण 2025 पासून लागू करावा आणि 2024 पर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, त्यांना त्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी अपियर होता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पास होईल होता येईल या दृष्टिकोनातनं जो सुरू स्कूल अभ्यासक्रम आहे तो सुरू ठेवावा अशी आमची मागणी.